माय मराठी माय बोलीचं महाचॅनल शब्द चकोर शिक्षिका विमल मुधाळे लिखित या गझल संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त आज लाभलेल्या अध्यक्षस्थानी असणारे शहाजिंदे सर, भाष्यकार राजशेखर सोलापुरे सर, प्रमुख पाहुणे आणि आमचे जुने गझल मित्र गझलकार बापू दासरी, नुकतीच काही वर्षापूर्वी एक दोन वर्षापूर्वी ओळख झालेले प्राचार्य डॉक्टर विकास कदम सर, समोर उपस्थित असलेले राजा कदम सर, आणि इथं बाकी सगळे जरी मला अनोळखी असले तरी मला या ठिकाणी आल्याबरोबर असं वाटलं की मी माझ्या माणसात आले. इतका हा आपुलकीचा स्नेह जिवाळ्याचा प्रसंग मला आल्यापासून पाहायला मिळतोय, त्यामुळं लांबून आले तरी मी माझ्या माणसात आले याचं समाधान मला मिळत आहे. आजच्या या पुस्तकाच्या निमित्तानं या पुस्तकासाठीच लिहिलेली जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना मी तुमच्यासमोर ठेवत आहे. कारण प्राध्यापक म्हटलं की 45 मिनटं बोलायची त्याला सवय असते आणि त्याशिवाय तो थांबत नाही, परंतु तो अतिरेक टाळण्यासाठी मी ही प्रस्तावनाच फक्त तुमच्यासमोर ठेवते आणि परत याविषयी थोडक्यात बोलते की या गझल संग्रहामध्ये कवितेचा आणि गझलचा बराचसा समन्वय साधला गेलेला आहे. आता भावभावनांचा उत्कृष्ट आविष्कार म्हणजे काव्य, भावभावनांचा उत्कृष्ट आविष्कार म्हणजे काव्य, आणि या काव्याचा आत्मा म्हणजे गझल. या कवितेच्या आणि गझलच्या प्रेमात जो पडेल तो खऱ्या अर्थानं आयुष्यातून एकाकी पडलाच म्हणून समजा. त्याला जे जगाचे भानच उरत नाही एवढा तो आपल्या कलेशी एकनिष्ठ असतो आणि या कलेचे त्याला व्यसनच जडते. ते त्याला कधी सुटत नाही, पर्यायाने ही कला हेच त्याचं जीवन बनते. आणि अशाच एका कवितेवर, गझलवर नितांत आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या या लातूरच्या शिक्षिका कवित्री मुधाळे मॅडम, त्यांचं आपल्या कवितेवर किती प्रेम आहे हे त्यांच्या शब्दात आपण ऐकूयात. की विरहात तुझ्या जळता जळता पाझरू लागली कविता, विरहात तुझ्या जळता जळता पाझरू लागली कविता, विस्कटलेले जीवन माझे सावरू लागली कविता, विस्कटलेले जीवन म्हणजे सावरू लागली कविता. रसिको, या ठिकाणी हे केवळ शब्द नाहीत, शब्दांचे खेळ नाहीत आणि शब्दांचे बुडबुडेही नाहीत. जर तुम्ही याच्यामध्ये विचार केला, आता या ठिकाणी व्यासपीठावर तुम्हाला ऐकल्याबरोबर विचार करताच येईल असं नाही, परंतु ज्यावेळी पुस्तकाच्या तुमच्या हातात येईल आणि त्या दोन ओळी तुमच्या समोर येतील त्यावेळी नक्कीच तुम्हाला त्यावर चिंतन मनन हे करायला लावतील आणि आपोआप विचारातून त्या दोन ओळीतला आशय अर्थ तुम्हाला नक्कीच कळेल. काय आहे तो? की श्वासस्पंदने मंद जहाली अनप्राणही तकले माझे. कवित्री पुढं म्हणते, श्वासस्पंदने मंद जहाली अनप्राणही तकले माझे, तोच अचानक नसा नसातून, तोच अचानक नसा नसातून वावरू लागली कविता, तोच अचानक नसा नसातून वावरू लागली कविता. ही जी निर्मितीची प्रक्रिया आहे ना, एक कवीच जाणू शकतो, एक गझलकारच जाणू शकतो की त्या क्षणी त्या कवीची अवस्था काय होत असते ते. ही कविता कवित्रीच्या जगण्याचा आधार बनली. तिचे विस्कटलेले जीवन या कवितेने सावरले, तिचे दुःख पचविले, तिचे अश्रू पुसले, तिच्या धगधगत्या दुःखावर शब्दांचे अमृत सिंचन करून तिला गारवा दिला. दबलेल्या हुंदक्यांनी शब्दरूप घेतले आणि तिच्या विस्कटलेल्या जीवनाला पुन्हा शब्दांनी सजवून सावरून दिले. आता ही कविताच कवित्रीचा श्वास बनून तिच्या नसा नसातून वावरते आहे. आता तिचा विरह तिला सहन होणारा नाही आणि तिच्याशिवाय कवित्री आनंदीही राहू शकणार नाही. कारण शेवटपर्यंत, आयुष्याच्या शेवटपर्यंत इलाईंना सगळ्यांनी पाहिलेच आहे, काहीही स्मरत नव्हतं, परंतु गझल म्हटली की एक आणि एक ओळ त्यांना आठवत होती. शेवटी साथ केली, सोबत केली, ते अखेरच्या श्वासापर्यंत त्यांना गझलेनं. तर अशा प्रत्येक कवीचं, प्रत्येक गझलकाराची हीच अवस्था होत असते. कवित्री मुधाळे मॅडम
मला अशाच ठिकाणी भेटल्या की कुणी कुणाचे अश्रू पुसावे तो प्रसंग आम्ही कधीच विसरू शकणार नाही. कोहिनूरे गझल इलाही जमादार यांच्या अंतिम दर्शनासाठी आम्ही सांगलीला गेलो होतो आणि त्या ठिकाणी शोकाकुल अवस्थेत आम्ही दोघी होतो आणि त्याच ठिकाणी आमची समोरासमोर भेट झाली, कारण आदरणीय इलाही जमादार हे आमच्या दोघींचेही गुरु होते. आणि त्यामुळंच लेखन क्षेत्रात पाऊल टाकताना आमचे पाय थरथरत होते, लेखणी हाती घेण्याचं धाडस होत नव्हतं, कारण ते लेखणी हाती घेणं हे तेवढं सोपंही नसतं, पण ही अवघड वाट आम्हाला सोपी करून देण्याचं काम आमचे गझलगुरु इलाही जमादार यांनी केलं. एवढेच नव्हे तर त्या वाटेवरून चालताना आमच्या थरथरत्या पायांना बळ आणि पंखात प्रेरणा भरून त्यांनी आम्हाला या गझल विश्वाचं साम्राज्य फुलं करून दिलं आणि या अवकाशात भरारी मारण्याची ताकद, प्रेरणा आणि जिद्दसुद्धा दिली. त्या इलाही जमादार यांच्याबद्दल ऋण व्यक्त करताना कवित्री मॅडम म्हणतात की अविरत मोती काव्याचे उधळतो इलाही, अविरत मोती काव्याचे उधळतो इलाही, सुगंधित या जखमामधून बहरतो इलाही. फुले मोगरा वाट सरूंची वाट दरवळे, फुले मोगरा वाट सरूंची वाट दरवळे, भावनांची वादळे नित झेलतो इलाही, भावनांची वादळे नित झेलतो इलाही. इलाईंच्या बद्दल किती बोलावं आणि किती नको, पण इथं वेळेअभावी मी आवर्ती घेते. एवढंच सांगेन इलाईंच्याबद्दल की या अख्ख्या जगातला उत्कृष्ट श्रोता कोण असेल तर ते इलाही जमादार. कारण आमच्यासारख्या नवोदितांच्या गजलासुद्धा तन मन धन एकाग्र करून ते फोनवर ऐकायचे आणि आम्ही लेडीज असल्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत प्रत्येक वेळी जाऊ शकत नव्हतो. परंतु खऱ्या अर्थानं ही त्यांची प्रेरणा, ही त्यांचं योगदान आमच्यासाठी आयुष्यभर आमच्यावर ऋण करून राहणार आहे आणि आम्हाला कधीही ते आमच्या विस्मरणातून मागे सरणार नाहीत. पहिल्या महिला गझलकार संगीताताई जोशी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ज्येष्ठ समीक्षक दिभा कुलकर्णी यांनी एक सहज उद्गार काढले होते, मला ते आठवत आहेत. ते काय म्हणाले होते की पुस्तके म्हणजे कवीने टाकलेली कात आहे, पुस्तके म्हणजे कवीने टाकलेली कात आहे. आता या ठिकाणी अजून काही पुढे आहे पा की तुम्हाला सगळ्यांना जर माहिती असेल की नागनागिन कात कशी टाकतो तर थोडक्यात त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल, पण ज्यांना माहीत नाही त्यांना मी पुन्हा सांगते की एखादं बाबडीचं झाड हे नागनागिन शोधतात, त्या नाग बाबडीच्या काटेरी आणि खरभरीत झाडावर हे नागनागिन तिथं जातात आणि ज्यावेळी त्यांना कात टाकायची असेल त्यावेळी ती नागिन आपलं अंग त्या फांद्या फांद्यांना विळका घालून ते अंग खरबडते त्या खरबडीत भागावर आणि इतकं अंग खडबडते की स्वतः रक्त बंबाळ होते आणि त्या असह्य वेदना होऊन मगच ती आपली कात टाकते, मगच ती कात बाहेर टाकते. मला सांगाय अशी हो, या ठिकाणी कवीचं हृदय आतून उकलतं तेव्हा कविता जन्माला येते. आयुष्यामध्ये घेतलेल्या कडू गोट घोट अनुभव दुःख सगळं काही कवित्रीनं पचवलेलं असतं, ते बोलता येत नाही, सांगता येत नाही, अशा कित्येक आठवणींचा झरा हृदयात खळखळ करत असतो. सगळ्याच गोष्टी सांगता येत नाहीत, परंतु अशा गोष्टी एकांतात असतो तेव्हा त्या शब्दरूप घेऊन बाहेर पडतात, तेव्हा खरी अस्सल कविता जन्माला येते. आणि कवी म्हणजे कुणी फार मोठा नसतो तर तुम्ही आम्ही घेतलेल्या सगळ्यांच्या आयुष्यातले बारीक वाईट छोटे छोटे अनुभव असतात. या मॅडमनी त्यांच्या आयुष्यामध्ये सुरुवातीला तुम्ही सगळं ऐकलेलंच आहे, तर आलेला हा दाहक अनुभव पचवला, त्यातलं दुःख पचवलं आणि म्हणून त्या आज इथं कवित्री गझलकार म्हणून उपस्थित आहेत. संत ज्ञानेश्वर बघा, संत तुकाराम महाराज बघा, संत जनाबाई बघा किंवा संत मुक्ताबाई बघा, यांचे काव्य आजही अजरामर आहे, कारण त्याच्या मुळाशी फक्त आणि फक्त दुःखाचा झरा झरा झळाळत आहे. आणि म्हणून
या ठिकाणी मॅडमना तर आयुष्याच्या अंतापर्यंत हे दुःख परमेश्वराने दिलेलं आहे, कारण स्त्रीसाठी पती हा सर्वस्व असतो, परमेश्वर असतो, आणि त्याची जागा दुसरा कुणीही घेऊ शकत नाही. म्हणून ही जागा मॅडमच्या आयुष्यात अशीच पोकळी बघून बनून राहणार आहे आणि हे दुःख झरत राहणार आहे. पण या दुःखाची त्यांनी फुलं आत्ताही जशी करत आहेत तसेच अभ्यासपूर्ण आणखीन काही पुढे करावीत. ही फुलं रसिकांच्या स्वाधीन नंतर करावीत. प्रत्येक व्यक्ती जीवनाचे भलेभुरे अनुभव घेतो, पण ते अनुभव शब्दबद्ध करण्याचे कवी आणि लेखकच काम करत असतो, आणि हे करत असताना स्त्रीला तर हे शक्यच होत नाही. आज व्यासपीठावर बरेच पुरुष मंडळी दिसतात. याच काही कुठल्याही व्यासपीठावर तुम्ही गेलात तरी पुरुष मंडळींचाच संख्या जास्त दिसते, कारण आमची स्त्री अजूनही चरक्यात आणि चौकटीत अडकलेली आहे. ती चौकट मोडून फार थोड्या मैदानी बाहेर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं या क्षेत्रात तर गझल क्षेत्रात आणि कवितेच्या क्षेत्रात नावारूपाला येणं हे तिच्यासाठी एक महान दिव्यच आहे, कारण घर आहे, संसार आहे, मुलं आहेत, नोकरी आहेत, पाहुणे रावळे आहेत, काय नाही तिच्या पाठीमागं. आणि या सगळ्यातून कुठला तरी चोरटासा वेळ आपल्यासाठी काढून ती जेव्हा लिहिते तेव्हा तिच्या या साहित्याचं आणि तिच्या शब्दांचं रसिकांनी समाजानं भरभरून कौतुक केलं पाहिजे. आणि कौतुकाची थाप तिच्या पाठीवर जर दिली तर आणखीन प्रेमानं आणि जिद्दीनं पुन्हा ती उभी राहील, कारण मी जे करते खरोखर कवीला आणि रसिकांना एकच अशी असते की मी लिहिलंय त्याला कुणीतरी चांगलं म्हणावं, कुणीतरी ते ऐकावं. आणि आमच्यासाठी इलाही हे आमचे सर्वश्रेष्ठ खरा श्रोता होता की जे प्रत्येक गझल आमची ऐकत होते फोनवर आणि आम्हाला मनमुक्त दाद देत होती, की ती दाद केवळ दाद नव्हती तर पुढच्या लेखनाची प्रेरणा होती. तसं आज मी इथं पाहिलं की मॅडमना भेटण्यासाठी पुष्कळ लोक त्यांचे नातेवाईक आले, भरभरून प्रेम सगळे त्यांच्यावर करतायत. तर याच पद्धतीनं त्यांच्यावर अशाच प्रकारचं इथून पुढचंही प्रेम ठेवून त्यांना या गझल लेखनासाठी वेळ आणि प्रेरणा त्यांनी सतत द्यावी. गझल म्हणजे अक्षरगण आणि मात्रागण यामध्येच लिहिली जाते, बाकीची जी असते ती कविता असते. गझल हा तंत्रानुगामी प्रकार असल्यामुळं अत्यंत काटेकोर रीतीनं तो लिहावा लागतो आणि म्हणून त्याला वेळ द्यावा लागतो. तर मॅडमनी इथून पुढं अधिक अधिक वेळ काढून अधिक अधिक काळजीपूर्वक लक्षपूर्वक अभ्यासपूर्वक दुसऱ्या संग्रहाची सुरुवात करावी. आणि माझ्या दोनच ओळींनी त्यांना शेवटच्या मी शुभेच्छा देते आणि थांबते, की आज त्यांना वाटलं असेल की जे सोसले तयाची काहीच खंत नाही, जे सोसले तयाची काहीच खंत नाही, काळा सवे निघाले मजला उसंत नाही, काळा सवे निघाले मजला उसंत नाही. आणू नको सकी तू डोळ्यात आज पाणी, हा शेर एवढ्यासाठी खरोखर किती कौतुक करावं की मॅडमच्या हाती जेव्हा पुस्तक पडलं त्यावेळी त्यांनी मला फोनवर सांगितलं की पुस्तक इतकं सुंदर झालंय की मी ते छातीशी कवटाळलं, घरी नेलं. त्यांची जशी दोन आपत्ती आहेत तसंच हे तिसरं आपत्ती आहे त्यांचं. घरी नेलं, छातीशी कवटाळलं आणि मनसोक्त रडले. या रडण्यात मला कुणी वाटेकरही नव्हता. हे दुःख तिचं असतं आणि म्हणून म्हणते की हे दुःख हीच तुमची प्रेरणा आहे. आणू नको सकी तू डोळ्यात आज पाणी, माझ्या तुझ्या व्यतेला कोटेच अंत नाही, माझ्या तुझ्या व्यतेला कोटेच अंत नाही, कोटेच अंत नाही. धन्यवाद. क्या बात है, बहुत सुंदर.